आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं उद्या पुणे जिल्ह्यातील देहू इथं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणार ऑनलाईन सट्टेबाजी मंचाच्या जाहिराती प्रसारित न करण्यासंदर्भात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे प्रसारमाध्यमांसाठी मार्गदर्शक सूचना जारी विधान परिषदेच्या निवडणुकीत दहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात येत्या वीस जून रोजी मतदान होणार आणि नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी चौकशीसाठी राहुल गांधी ईडी समोर हजर काँग्रेस पक्षातर्फे सर्वत्र निदर्शने। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या चौदा जूनला महाराष्ट्राच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर येणार आहेत पुणे जिल्ह्यातल्या देहूच्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे राजस्थानातून मागवण्यात आलेल्या विशिष्ट प्रकारच्या काळ्या पाषाणापासून या शिळा मंदिराची उभारणी करण्यात आली असून शिळेसमोरच सुमारे अडीच फूट उंचीचा संत तुकाराम महाराजांचा पुतळाही बसवण्यात आला आहे या शिळेवर बसूनच तुकाराम महाराज कीर्तन करत होते अशी भाविकांची श्रद्धा आहे देऊळवाडा म्हणूनही हा परिसर ओळखला जातो पंढरपूरच्या विकासाकरता शासन सदैव प्रयत्नशील असून वारकऱ्यांच्या सुविधांसाठी तसंच परिसराच्या विकासकामांसाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं आज मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीच्या विठ्ठल रुक्मिणी महापूजेचं निमंत्रण दिलं त्यासाठी वर्षा निवासस्थानी मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज आणि इतर विश्वस्त अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पंढरपूर परिसरातल्या विविध विकास कामांसाठी शासनानं त्र्याहत्तर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे त्याअंतर्गत कामांबाबत चर्चा केली कपिलवस्तू इथं भगवान बुद्ध यांचे पवित्र अवशेष अकरा दिवसांच्या प्रदर्शनात मांडण्यासाठी आज मंगोलिया इथं पोहोचले केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री किरण रिजिजू यांच्या नेतृत्वाखालील पंचवीस सदस्यांचं एक प्रतिनिधी मंडळ या अवशेषांसोबत मंगोलिया इथं गेल आहे अत्यंत आदरयुक्त आणि उत्सवी वातावरणात आंतरराष्ट्रीय विमानतळावर या अवशेषांचा स्वीकार केला गेला याप्रसंगी बोलताना किरेन रिजिजू म्हणाले की या पवित्र अवशेषांचं भारतातून मंगोलिया इथं आगमन झाल्यामुळं या दोन्ही देशांदरम्यानचे ऐतिहासिक संबंध आणखी दृढ होतील गेल्या काही वर्षांमध्ये सर्व जगभरात योगाला प्रसिद्धी मिळाली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे अनेक नेते कंपन्यांचे कार्यकारी प्रमुख क्रीडापटू अभिनेते असे विविध क्षेत्रातले लोक योगविद्येकडे वळले असून आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश केल्यामुळं झालेल्या फायद्यांविषयी ते नेहमीच बोलत असतात असं त्यांनी म्हटलं आहे मोदी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर योगासंबंधी एक चित्रफितही टाकली आहे देशभरातल्या तरुणांना अधिक चांगल्या रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांना विविध कंपन्यांमधून कामांचं प्रशिक्षण मिळवून देण्यासाठी आज देशभरात प्रशिक्षण मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयानं आयोजित केलेल्या या प्रधानमंत्री राष्ट्रीय प्रशिक्षण मेळाव्याचं आयोजन आता दर महिन्याला केले जाणार आहे आजचा मेळावा सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत सुरू होता देशभरात दोनशे ठिकाणी या मेळाव्याचं आयोजन होणार असून त्यात छत्तीस विविध क्षेत्रातल्या एक हजाराहून जास्त कंपन्या सहभागी होत आहेत इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण कौशल्य प्रशिक्षण प्रमाणपत्र आयचं प्रमाणपत्र किंवा कोणतीही पदवी असलेले तरुण या मेळाव्याचा लाभ घेऊ शकतात विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता या निवडणुकीत दहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात आहेत भाजपानं पाच राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेसनं प्रत्येकी दोन जणांना उमेदवारी दिली आहे विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या वीस जूनला मतदान नियोजित आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे रिंगणात आहेत भाजपाकडून प्रवीण दरेकर प्रसाद लाड राम शिंदे श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांनी अर्ज दाखल केले असून आज सदाभाऊ खोत आणि शिवाजीराव गर्जे यांनी अर्ज मागे घेतला काँग्रेसतर्फे मुंबई प्रदेश अध्यक्ष भाई जगताप आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे रिंगणात आहेत तर शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत मनसेच्या आमदारानं पाठिंबा द्यावा यासाठी प्रसाद लाड यांनी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात ऑनलाईन सट्टेबाजी मंचाचा प्रचार करणाऱ्या कोणत्याही जाहिराती प्रसारित करणे टाळण्याच्या अनुषंगानं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आज मुद्रित इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल प्रसार माध्यमांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत या माध्यमांवर ऑनलाईन सट्टेबाजीची संकेतस्थळं अथवा मंचावर यासंदर्भात अनेक जाहिराती आढळून आल्याच्या उदाहरणांवरून या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत सट्टेबाजी आणि जुगार देशाच्या बहुतेक भागांमध्ये अवैध आहे यामुळे ग्राहकांसाठी विशेषत तरुण आणि मुलांसाठी वित्तीय आणि सामाजिक आर्थिक धोका निर्माण होतो असं या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आलं आहे राज्यात काल कोविड एकोणीसच्या दोन हजार नऊशे सेहेचाळीस नव्या रुग्णांची नोंद झाली एक हजार चारशे बत्तीस रुग्णांनी कोरोनावर मात केली तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला सध्या राज्यात सोळा हजार तीनशे सत्तर रुग्णांवर उपचार सुरू आहेत राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर सत्त्याण्णव पूर्णांक ब्याण्णव शतांश टक्के आहे नागपूर जिल्ह्यात आज एकूण सत्तावीस कोरोनाबाधितांची नोंद झाली तर तीन रुग्ण बरे झाले आज एकूण एक हजार सहाशे चौसष्ट नमुन्यांची तपासणी करण्यात आली खेलो इंडिया युथ गेम्समध्ये आज अखेरच्या दिवशी बावन्न सुवर्ण पदक मिळवून हरियाणाचा संघ अव्वल स्थानावर आहे तर महाराष्ट्राचा संघ पंचेचाळीस सुवर्ण पदकांची कमाई करत दुसऱ्या स्थानावर राहिला हरियाणानं एकोणचाळीस रौप्य आणि पंचेचाळीस कांस्य पदक पटकावत पत। सर्वाधिक छत्तीस पदकंही मिळवली आहेत महाराष्ट्रानंही चाळीस रौप्य पदक तर चाळीस कांस्य पदक पटकावत एकूण एकशे पंचवीस पदकं जिंकली आहेत मुलांच्या खो खोमध्ये आज झालेल्या अटीतटीच्या सामन्यात महाराष्ट्र ओडिशाला एकवीस वीस असं एका गुणानं नमवून सुवर्ण पदक पटकावलं खो खो मधलं हे महाराष्ट्राचं दुसरं सुवर्ण पदक आहे हरियाणा आणि महाराष्ट्र संघात पदकांसाठी चुरस असून तिसऱ्या स्थानावर असलेला कर्नाटक संघ पदक तालिकेत खूपच मागे आहे दरम्यान आज संध्याकाळी हरियाणातल्या पंचकुला इथं इंद्रधनुष सभागृहात या स्पर्धेचा समारोप होत आहे नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील दोन दिवस नागपूर वर्धा भंडारा गोंदिया इथं मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून चंद्रपूर आणि गडचिरोली इथं पुढील पाच दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पश्चिम विदर्भात वाशिम बुलढाणा अकोला अमरावती इथं पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर यवतमाळ इथं पुढील पाच दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज सर्वात जास्त तापमानाची नोंद ब्रह्मपुरी इथं एक्केचाळीस अंश सेल्सिअस करण्यात आली असून गोंदिया नागपूर वर्धा इथं चाळीस अंश सेल्सिअस तापमान होतं मेळघाटमध्ये राहणाऱ्या आदिवासी कोरकू लोकांच्या आगळ्या वेगळ्या संस्कृती आदिवासी नृत्य आणि त्यांच्या विविध प्रथा प्रसिद्ध आहे यापैकी एक प्रथा म्हणजे पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी डेड्रा मातेची पूजा या पूजेच्या माध्यमातून आदिवासी एकत्र येऊन घरोघरी जाऊन गाणी म्हणतात महाप्रसाद करतात यानंतर वरुण राजाला पाणी मुबलक प्रमाणात राहण्यासाठी साकडं घातलं जातं मेळघाटात लवकर पाऊस पडू दे अशी अपेक्षा देखील यावेळी व्यक्त करतात वाशिम जिल्ह्यात जानेवारी ते मे दोन हजार बावीस या पाच महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आठ जणांना अटक केली आहे यामध्ये नगरविकास विभागातील दोन कर्मचारी ग्रामविकास आरोग्य आणि भूमी अभिलेख विभागातील प्रत्येकी एक कर्मचारी एक सरपंच आणि दोन इतर अशा आठ जणांवर या पाच महिन्यांमध्ये कारवाई करण्यात आल्याची माहिती एसीबीचे पोलीस अधीक्षक गजानन शेळके यांनी दिली काँग्रेस नेते राहुल गांधी आज ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयासमोर दिल्लीमध्ये चौकशीसाठी हजर झाले नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ही चौकशी होणार आहे काँग्रेसचे नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांसह सत्याग्रह यात्रा काढून राहुल गांधी ईडीच्या कार्यालयात पोहोचले यावेळी त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी वड्राही सोबत होत्या यानंतर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं राहुल गांधी यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी काँग्रेसकडून देशभरात आंदोलन सुरू आहे मुंबईतही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकापासून ईडी कार्यालयापर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला भ्रष्टाचार उघडकीस आल्यानं तपास संस्थांवर दबाव आणण्यासाठी काँग्रेस आंदोलन करत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी केला आहे गांधी कुटुंबाच्या संपत्तीचं रक्षण करण्यासाठी हे सुरू असल्याचं त्या म्हणाल्या दरम्यान काँग्रेस पक्ष आणि गांधी परिवाराचा बलिदानाचा इतिहास आहे त्यामुळे तुम्ही ईडीच्या माध्यमातून जितका जास्त दबाव आणण्याचा प्रयत्न कराल तितके आम्ही अधिक उभारी घेऊ असा इशारा राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी सरकारला दिला नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते खासदार राहुल गांधी यांना ईडीनं पाठवलेल्या नोटीसीच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं नागपुरातील ईडी कार्यालयापुढं जोरदार धरणे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार तसंच विदर्भातील सर्व जिल्हाध्यक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं उद्या पुणे जिल्ह्यातील देहू इथं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणार ऑनलाईन सट्टेबाजी मंचाच्या जाहिराती प्रसारित न करण्यासंदर्भात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे प्रसार माध्यमांसाठी मार्गदर्शक सूचना जारी विधानपरिषदेच्या निवडणुकीत दहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात येत्या वीस जून रोजी मतदान होणार आणि नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी चौकशीसाठी राहुल गांधी ईडी समोर हजर काँग्रेस पक्षातर्फे सर्वत्र याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार